आता आम्ही पोलिसांना निवेदन दिलेलं आहे आणि त्यांना सांगितलेलं 509 अंतर्गत त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात यावा आणि त्यांना अटक करण्यात यावी. आता गुन्हा नोंद होत आहे. आमचे युवाचे सर्व कार्यकर्ते तिथे बसलेले आहेत. जोपर्यंत गुन्हा नोंद होत नाही तोवर आमचे कुठलेही कार्यकर्ते इथून उठणार नाही आहेत. आणि त्यांनी त्यांची दखल घेतलेली आहे. त्यांना व्हिडिओ जो आलेला तो अर्धा व्हिडिओ होता, तो पूर्ण व्हिडिओ त्यांना आम्ही ऐकून दाखवलेला आहे की ते कसं डान्स बार बोललेले आहे. मला नव्या मुंबईची पोलीस मला माहिती आहे. मी त्यांच्याबरोबर गेले अनेक वर्ष काम करते. ते पारदर्शकता याच्यात ठेवतील. आदरणीय आमचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील साहेब, त्यांच्या जरी ते अशोक गावडे गाववाले असले आणि वर्गमित्र असले तरी कायदा सर्वांना समान असतो आणि त्यात विशेष महिलांना बोलले आहेत आणि महाराष्ट्रातल्या महिलांचा अपमान झालेला आहे. त्यामुळे कायदा सर्वांना समान आहे. कायद्यापुढे कोणी मोठं नाही. कुठल्याही व्यक्तीने कुठल्याही व्यक्तीवर बोलताना थोडं ताळतंत्र हे केलं पाहिजे. आणि त्यांना अटक नाही झाली तर मग आम्ही आमचं धरणं आंदोलन आम्ही करणार.